नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AS अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सचिन आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असेल तर तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण जी 2019 झालेली तुमची जी आरोग्य विभाग भरती आहे, म्हणजेच त्याचं जी एक्झाम तुमची होणार होती त्याबद्दल, सोबत तुमचे जे गट क गट ड ची एक्झाम होणार होती त्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जो GR आलेला आहे आज तारीख 21 ऑक्टोबर 2022, तर हा या ठिकाणी आपण GR या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला आरोग्य विभागाची जी एक्झाम आहे त्यामध्ये संपूर्ण किती पदं असणार आहेत, एक्झाम म्हणजेच फॉर्म कधी फिलअप होणार आहे, सोबत एक्झाम कधी होणार आणि तुम्हाला जी जॉईनिंग आहे ती कधी मिळेल, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये GR माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो विषय दिलेला आहे तो या ठिकाणी 2019 जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील गट क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबतचा हा GR आहे. हा तुम्ही GR बघू शकताय, तारीख पण आहे 21 ऑक्टोबर. ही संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी मागवू शकता किंवा हजर GR तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल AS Academy 8 असं जर तुम्ही सर्च केलं टेलिग्रामला तर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा मिळून जाईल. बघा GR काय दिलेलं आहे, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 14 मार्च 2018 शासन निर्णयास अनुसरून ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील जे गट क संवर्गातील रिक्त पदे आहे ते ऑनलाईन प्रक्रिया राबविण्याबाबतच्या सूचना या ठिकाणी 18 देण्यात आलेली होती. अशा प्रकारची संपूर्ण माहिती आहे. ही एकूण जे पदं रिक्त होते ती संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ओके, सोबतच या ठिकाणी संपूर्ण माहिती रद्द झाल्याबद्दलची या ठिकाणी महापोर्टल रद्द झाल्यामुळे या ठिकाणी ती एक्झाम होऊ शकली नाही असंही संपूर्ण दिलेलं आहे. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत ते संपूर्ण प्रॉब्लेम या ठिकाणी देण्यात आले होते. ओके, त्या कोरोनाच्या धर्तीवर मग तुम्हाला आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक यांची जी एक्झाम म्हणजेच यांची जी मान्यता आहे पदभरतीसाठी ती मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर मग इथं संपूर्ण तुम्हाला अशी माहिती देण्यात आलेली आहे की आरक्षणाबाबतची संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी मागू बघू शकताय. आणि आताचं जे शासन निर्णय आहे ते आपण आता या ठिकाणी बघूया. बघा, हा शासन निर्णय या ठिकाणी मग काय करण्यात आलं होतं, महाभरती अंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत गट क पदभरतीचा निर्णय घेण्यात येत आहे. आता या ठिकाणी संपूर्ण हे जे निर्णय आहे ते आपण बघूया. 2021 महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील 18 संवर्गाची सर्व जाहिरात परीक्षा व संपूर्ण भरती प्रक्रिया याद्वारे रद्द करण्यात येत आहे. म्हणजे ऑलरेडी ते रद्द करण्यात आलेली आहे. सदर पदभरती रद्द झाल्यामुळे या जाहिरातीनुसार सर्व उमेदवारांची अर्जापोटी भरलेली परीक्षा शुल्क त्यांना संबंधित जिल्हा परिषदांमार्फत परत करण्यात येईल. उमेदवारांना परीक्षा शुल्काच्या परत करावयाच्या कार्यपद्धतीबाबत जिल्हा परिषदांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. याचा अर्थ तुम्ही जे फॉर्म भरले होते तर त्याची तुम्हाला या ठिकाणी जी फीस आहे ती फीस तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. सोबत या ठिकाणी देण्यात आलं होतं की हे जे 5 पद आहेत, आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत भरण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रम म्हणजे परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक निश्चित करण्यात येऊन प्रपत्र 1 जोडण्यात आले आहे. हे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली, कंपनी निवडणे, परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहील असं त्यांनी दिलेलं आहे. यातील 5 वर्गे वगळता बाकी पदभरती कार्यवाहीत वित्त 30 यांच्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी मंजुरी मिळाल्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी बघा, आता काय देण्यात आलं आहे की यापूर्वी अर्ज केलेले किंवा भरलेले आहेत व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊ
अशा उमेदवाराचे नुकसान होऊ नये याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून पुढील फक्त एका परीक्षेत बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येत आहे। 2019 जाहिरातीप्रमाणे सदर पदांसाठी असलेली शैक्षणिक अर्हता ही पुढील फक्त एका परीक्षेसाठी कायम राहील। म्हणजे जरी तुमची वय या ठिकाणी वाढत असली तरीही तुम्हाला एक परीक्षा या ठिकाणी देता येणार आहे। सदर निर्णय हा या ठिकाणी शासनाची जी वेबसाइट आहे या वेबसाइटमध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतोय विजय चांदेकर सरांची या ठिकाणी सिग्नेचर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। ही प्रत देण्यात आलेली आहे आणि जो अत्यंत महत्त्वाचा जो प्रपत्र आज काढलेला आहे याचे संभाव्य वेळापत्रक बघा। जे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक सेविका त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक या 5 पदांसाठी जे सुधारित कार्यक्रम आहे परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी बघा जे रिक्त पदांची कंपनी निवडणे वगैरे बाकी जे सर्व काम आहेत ते 31 डिसेंबरपर्यंत करणार आहेत। त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करणे ते 1 ते 7 जानेवारी 2023 त्यानंतर अर्ज मागवणे त्यासाठी 8 जानेवारी ते 22 जानेवारी एवढं कालावधी असणार आहे। अर्जाची छाननी करण्यासाठी 1 आठवडा त्यांना लागणार म्हणजे 23 ते 30 जानेवारी। त्यानंतर ते पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या दरम्यान। त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषद व जिल्हा निवड समितीने किंवा मंडळाने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासाठी केलेली कार्यवाही 3 फेब्रुवारी ते 3 मार्च। त्यानंतर या ठिकाणी प्रवेशपत्र तुमचा उपलब्ध होणार आहे 4 ते 11 मार्चच्या दरम्यान। त्यानंतर परीक्षेचं जे आयोजन आहे औषध आरोग्य पर्यवेक्षक ते आहे 11 ते 1 दरम्यान आणि औषध निर्माता आहे 2:00 ते 5 दरम्यान तो असणार आहे या ठिकाणी 25 मार्च 2023। आणि आरोग्य सेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचं असणार आहे 26 तारखेला आणि निकाल आणि नियुक्ती तुम्हाला 27 मार्च ते 27 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी लागणार आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती होती की तुमची एक्झाम डेट या ठिकाणी आलेली आहे। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत खेळत राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या। चला बाय बाय।